नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण पुरवठा विश्लेषण हा टॉपिक अभ्यासल्यानंतर त्या टॉपिकच्या शेवटी देण्यात आलेले जे काही स्वाध्याय होते ते स्वाध्याय आपण सोडवत आहोत स्वाध्याय आपण अभ्यासत आहोत आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की स्वाध्यायमध्ये देण्यात आलेला दुसरा जो काही प्रश्न आहे पुरवठा विश्लेषण या टॉपिकमध्ये जे काही स्वाध्याय दिलेले आहेत त्या स्वाध्यायमध्ये देण्यात आलेला दुसरा जो काही प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा तर विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्टाईपचा पहिला जो काही प्रश्न आपल्याला ॲन्युअलच्या एक्झाममध्ये विचारला जातो त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की सहसंबंध पूर्ण करा हा एक त्यामधलं बीट विचारलं जाऊ शकतं तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की जे काही आठ उपप्रश्न आहेत त्यापैकी कोणतेही चार उपप्रश्न विचारले जाऊ शकतात आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली स्वाध्याय आपण अभ्यासत आहोत त्या स्वाध्यायमधला पुरवठा विश्लेषण या टॉपिकमधील स्वाध्यायमधला प्रश्न दुसरा आहे त्याला आपल्याला सांगता येतं की आपण सहसंबंध पूर्ण करा असा आपल्याला देण्यात आलेला प्रश्न आहे तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की प्रश्न आपण पहिल्यांदा व्यवस्थित आपल्याला समजून घ्यावा याचा असतो आणि सहसंबंध पूर्ण करा यामध्ये आपल्याला सांगता येतं की पहिल्यांदा दोन घटकांचा संबंध दिलेला असतो आता या ठिकाणी पहा प्रश्न पहिला आपल्याला देण्यात आलेला आहे पुरवठ्याचा विस्तार म्हणजेच किंमत वाढ म्हणजे किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर इतर परिस्थिती कायम असताना किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर आपल्याला सांगता येतं की पुरवठा वाढतो त्याला आपण पुरवठ्याचा विस्तार असा आपण म्हणतो म्हणजे पुरवठ्याचा विस्तार आणि किमतीतील वाढ यामधला जो काही संबंध आहे तसाच सहसंबंध या ठिकाणी डबल डॉट देण्यात आलेले असतात आणि त्याच्या पुढला सहसंबंध आपल्याला पूर्ण सह आप करावायाचा आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे पुरवठ्याचा संकोच म्हणजे पुरवठ्याच्या विस्तारला काय म्हटलेलं आहे किंमत वाढ म्हटलेलं आहे तर पुरवठ्याचा संकोच जो काही असतो त्याला काय म्हणतात हे आपल्याला इथं लिहून पूर्ण करावायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या माध्यमातून सांगता येतं की त्याला आपण किंमत घट असं आपण म्हणतोय किंमत घट असं आपण म्हणतोय अशा पद्धतीनं हा सहसंबंध आपल्याला पूर्ण करता येतो म्हणजे पहिल्या दोन दोघांमधला दिलेला सहसंबंध एक दिलेला असतो डावीकडे दिलेला असेल कदाचित उजवीकडे दिलेला असेल तो सहसंबंध पाहायचा आणि त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की हा सहसंबंध आपल्याला पूर्ण करता येतो पुरवठ्याचा संकोच म्हणजे काय किमतीत घट झालेली असते पुरवठ्याच्या विस्तारमध्ये काय किंमत वाढ झालेली असते पण किंवा इतर परिस्थिती कायम असताना अशा पद्धतीनं हा सहसंबंध आपल्याला पूर्ण करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून दुसरा जो काही आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर दुसरा प्रश्न पहा या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे एकूण प्राप्ती डॅडॅस दिलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की अशी चौकट दिलेली असते आणि त्यापुढे सिंगल डॉट आहे अशी चौकट दिलेली आहे आणि डबल डॉट देऊन त्या ठिकाणी सहसंबंध इथं दिलेला आहे सरासरी प्राप्ती सरासरी प्राप्तीचं इथं सूत्र दिलेलं आहे काय दिलेलं आहे एकूण खर्च बागिले सरासरी प्राप्ती इथं थोडंसं टायपिंगमध्ये चूक झालेलं आहे तर सरासरी प्राप्ती म्हणजे आपल्याला सांगता येतं की सरासरी प्राप्ती आपल्याला काढावयाची असेल तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की एकूण प्राप्ती जी काही असते त्या एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येनं भागल्यानंतर आपल्याला सरासरी प्राप्ती आपल्याला भेटत असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की सरासरी प्राप्ती कशी काढायचं ह्याचं सूत्र इथं देण्यात आलेलं आहे तर आपल्याला सहसंबंध काय काढायचा आहे एकूण प्राप्तीचं सूत्र आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल आणि एकूण प्राप्तीचं सूत्र आपल्याला माहिती आहे एकूण प्राप्ती कशी काढायची असते तर आपल्याला त्याची कल्पना आहे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी नगसंख्या नगसंख्या जी काही असते उत्पादन झालेली नगसंख्या गुणेले किंमत केल्यानंतर आपल्याला सांगता येतं की एकूण प्राप्तीचं हे सूत्र आहे मग मा, या माध्यमातून हा सहसंबंध आपल्याला पूर्ण करता येतो एकूण प्राप्तीचं सूत्र इथं देण्यात आलेलं आहे हे चौकटीमध्ये आपल्याला लिहिता येतं आणि या माध्यमातून हे विधान आपल्याला पूर्ण करता येतं सरासरी प्राप्तीचं सूत्र दिलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की एकूण प्राप्ती भागिले एकूण नगसंख्या केलं तर सरासरी प्राप्ती येतं मग एकूण प्राप्ती काढायचं असेल नगसंख्या तर नगरसंख्या गुणिली किंमत हे त्याचं सूत्र आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं सहसंबंध आपल्याला पूर्ण करता येतो आता या माध्यमातून आपल्याला सांगता येतं तिसरा जो काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे आता पहा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे ते व्यवस्थित पद्धतीनं आपण समजून घेऊया तिसरा प्रश्न काय एकूण खर्च एकूण खर्च त्याचं सूत्र आहे एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च म्हणजे स्थिर खर्च आणि बदलता खर्च याची बेरीज केल्यानंतर आपल्याला एकूण खर्च किती आहे तो आपल्याला काढता येतो तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला इथं विचारलेलं आहे सरासरी खर्च कसा काढायचा तर सरासरी खर्च काढत असताना आपल्याला कल्पना आहे की सरासरी खर्च कशा पद्धतीनं काढायचा तर आपल्याला सांगता येतं की एकूण खर्च म्हणजे काय स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च म्हणजे एकूण खर्च आहे तर सरासरी खर्च आपल्याला सांगता येतं की एकूण खर्च भागिले नगसंख्या अशा पद्धतीनं हे आपल्याला इथं जी एक चौकट अशी आपल्याला देण्यात आलेली असते ही आपल्याला पूर्ण करता येते तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सरासरी खर्च आपल्याला अशा पद्धतीनं काढता येतो काय केलं जातं तर एकूण खर्च जो काही आहे एकूण खर्च भागिले आपल्याला सांगता येतं की नगसंख्या या ठिकाणी एकूण खर्च भागिले नगसंख्या केल्यानंतर आपल्याला सरासरी खर्च किती येतो प्रत्येक नगरसंख्येचा खर्च किती येतो तो अशा पद्धतीनं या सूत्रामध्ये आपल्याला काढता येतं इथं एकूण खर्च कसा काढायचा हे सूत्र दिलेलं आहे तर इथं सरासरी खर्च कशा पद्धतीनं काढायचा याचं सूत्र लिहून हा सहसंबंध आपल्याला पूर्ण करता येतो तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून चौथा जो काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे आता चौथा प्रश्न आपल्याला काय विचारण्यात आलेला आहे ते आपण पाहूया तर चौथ्या प्रश्नामध्ये पहा चौथा प्रश्न जो काही आहे मागणी वक्र त्याचा सहसंबंध सिंगल डॉट दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं अशी आपल्याला चौकट दिलेली आहे पुरवठा वक्र वर जाणारा असतो आता पुरवठा वक्राचा संबंध दिलेला आहे पुरवठा वक्र कसा असतो वर जाणारा असतो आणि मागणी वक्र जो काही आहे मागणी वक्र आपल्याला सांगता येतं की पुरवठा वक्र वर जाणारा का असतो किंमत आणि पुरवठ्याचा संबंध समस्वरूपाचा असतो म्हणून पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो तर मागणी वक्र आपल्याला सांगता येतं की त्याचा संबंध आपल्याला लिहावयाचा आहे तर त्याचा संबंध आपल्याला कल्पना आहे की मागणी वक्र हा किंमत आणि मागणी यामध्ये आपल्याला सांगता येतं की व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो म्हणून मागणी वक्र आपल्याला सांगता येतं की खाली येणारा असतो आता आपण अभ्यासलेला आहे की हा मागणीचा वक्र हा न, वक्र न, खाली येणारा असतो आणि पुरवठ्याचा जो काही वक्र असतो तो अशा पद्धतीनं वर जाणारा असतो आणि मागणीचा वक्र अशा पद्धतीनं खाली येणारा असतो अशा पद्धतीनं हा सहसंबंध पूर्ण करायचा आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की खाले आपल्याला उत्तर लिहिता येतं नंबर टाकायचा उपप्रश्नाचा आणि या माध्यमातून बांध दाखवून खाली येणारा असं लिहून आपल्याला हे उत्तर पूर्ण करता येतं तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून सहसंबंध पूर्ण करा या प्रश्नामध्ये शेवटचा जो काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तो पा या ठिकाणी पूर् इथं चौकट इथं आपल्याला चौकट देण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं आणि त्याचा संबंध पुरवठ्यातील बदल आणि पुढे आपल्याला सांगता येतं की इतर घटक स्थिर त्याचा संबंध आहे पुरवठ्यातील विचलन म्हणजे पुरवठ्यातील विचलनामध्ये काय असतं तर इतर घटक स्थिर असतात आपल्याला कल्पना आहे पुरवठ्याच्या घटकामध्ये काय असतं पुरवठ्यातील विचलन म्हणजे इतर घटक स्थिर असताना केवळ किंमतीमध्ये बदल झालेला असतो किंमत वाढलं की पुरवठा वाढतो किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो हे कशामध्ये आहे पुरवठ्याच्या विचलनामध्ये येत असतं तर पुरवठ्याच्या बदलामध्ये काय असतं तर पुरवठ्याच्या बदलामध्ये आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी किंमत स्थिर असते पुरवठ्याच्या बदलामध्ये आपल्याला सांगता येतं की काय असते किंमत स्थिर असते आता जसं आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी किंमत स्थिर हे आपल्याला सांगता येतं की याचं पाचव्याचं उत्तर नंबर पाच असं टाकून बाण दाखवून आपल्याला अशा पद्धतीनं इथं उत्तर आपल्याला लिहिता येतं तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की हा सहसंबंध आहे पुरवठ्यामध्ये बदल पुरवठ्यामध्ये बदलामध्ये कसं आहे किंमत स्थिर असते किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाले तर पुरवठा वाढतो त्याला पुरवठ्यातील वाढ आपण म्हटलेला आहे आणि प्रतिकूल बदल झाले तर पुरवठा कमी होतो त्याला पुरवठ्यातील राहास किंवा घट असं आपण म्हटलेला आहे म्हणजे पुरवठ्यातील विचलनामध्ये आपल्याला माहिती आहे इतर घटक स्थिर असतात आणि पुरवठ्यातील बदलामध्ये किंमत स्थिर असते अशा पद्धतीनं हा सहसंबंध आपल्याला पूर्ण करता येतो तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपण दुसरा प्रश्न स्वाध्यायामधलं सोडवण्यात सोडवलेला आहे तर यापुढला जो काही प्रश्न असेल तो आपण यानंतरच्या तास